सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर रेनगर गृह प्रकल्प साकारला आहे. माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी रेनगर गृह प्रकल्प साकारण्यासाठी जवळपास 13 वर्ष मेहनत घेतली. 2019 साली या रेनगर गृह प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मी स्वतः याच्या उद्घाटनासाठी येणार असल्याचा शब्द मोदींनी दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पाळला असून शुक्रवारी 19 जानेवारी रोजी त्यांच्या हस्ते घराचं वितरण होणार आहे. हा प्रकल्प साकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विद्यमान काँग्रेस आमदार परिणिती शिंदे यांनी खूप अडचणी आणल्या होत्या. 2019 साली विधानसभा निवडणुकीत रेनगर गृह प्रकल्पाविरोधात खोटा प्रचार केला होता. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील माझ्या विरोधात खोटी माहिती सांगून फंड रोखला. पण सोलापुरातील शिंदेशाहीला टक्कर देत रेनगर गृह प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला आहे अशी टीका माजी आमदार माकप नेते नरसय्या आडम यांनी शिंदे कुटुंबियावर केली आहे. रेनगरच्या प्रपोजलवर सही केलं, फायनल सही, आणि 14 जून 2013 आमच्या हातात ऑर्डर आली. आणि त्यात असं सांगण्यात आलं, हे गरीब माणसं आहेत, कर्जबाजारी होता कामा नये, बँक देईल पण अनेक वर्ष हप्ते फेडावं लागेल, तर याच्यात राज्य सरकारचा हिस्सा किमान 2 लाख असावा. पृथ्वीराज चव्हाणला जाऊन मी विचारलं, एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तीनदा विचारलं, त्याने 10 लाख दिले. मग परत मी मुख्यमंत्र्याकडे गेलो, साहेब कधी निर्णय देणार, काय करणार तुम्ही? तो काय ऐकायला तयार झाला नाही. म्हणून आम्ही ठरवलं 20 मे 2013 पासून 25,000 अल्पसंख्याक महिला चालत मुंबईला येत, वर्षा बंगला. मग त्याने आमची मीटिंग लावली, सीताराम मंचुरीला बोलवलं, वर्षा बंगल्यावर रात्री 8 मीटिंग सुरू झाली, 10:30 संपलं. आणि त्या सगळ्या अधिकाऱ्याला सांगितलं, ही स्कीम तयार करा आणि पाठवावं. त्या पद्धतीने वर पाठवलं, अजय माकांनी संमती दिली. आता इथं आल्यानंतर तो राज्याचा हिस्सा द्यायला तयार नाही. मग मी शरद पवारकडे गेलो. शरद पवार इथं 5 जुलै 2013 सोलापुरात आले होते. त्याने म्हटलं, मास्तर तुम्ही दिल्लीत आहे, फार मोठा गंभीर विषय आहे. मग 8 जुलैला त्यांनी तारीख दिली, आम्ही दिल्लीला तडक गेलो. मी सब मेजर अमोल मेहता, 2.5 तास आमचं शिक्षण, आणि ते सगळं पठवून दिल्यावर त्याने पृथ्वीराज चव्हाणला फोन केला, बैठक लावा. 20 जुलै 2013 बैठक लागली, तासभर चर्चा झाली. त्या टोळ्याने मुख्यमंत्री म्हणू लागले, मी 10,000 रुपये देईल. भाजीपाल्याचं मार्केट, गुजरात 2 लाख देत, कर्नाटक 2 लाख देत, आंध्र 2 लाख देत, केरळ 2 लाख देत, पुरोगामी राज्य, छत्रपती शिवरायांचं नाव घेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेत, महात्मा फुलेचं नाव घेत, आणि तुम्ही असं कसं बोलू नका. मग घासाघीस झाल्यावर शरद पवारने निर्णय दिला, 1.5 लाख रुपये सबसिडी. काही हरकत नाही, 50,000 रुपये आपल्याला कर्ज होईल, कर्ज भेटू शकते. आम्ही आनंदाने आलो सोलापुरात, तिथं फटाकड्या उडाले, लाडू वाटप झालं, आपलं काम. आम्ही बघू लागलं कॅबिनेट मध्ये येईल येईल येईल, तोपर्यंत आचारसंहिता लागली लोकसभेत. आचारसंहिता संपल्यावर गेलो, म्हणलं आता विधानसभेच्या निवडणूक. शरद पवारकडे गेलो, साहेब असं असं म्हणू लागला, मुख्यमंत्री काय करतो? साहेब म्हणले, मी काय करतो, मी सुद्धा निवडणुकीमध्ये. त्यावेळेला आम्हाला दाट शंका आली, पण त्यावेळेला सुशील कुमार शिंदेची मुलगी आमदार परिणिती शिंदे हे आमच्या विरोधात जोरात प्रचार केला, बोगस स्कीम म्हणून आमच्या विरुद्ध मोर्चा काढला, 4 सबमिटचं केस आमच्यावर घाला म्हणाले.
त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ही स्कीम अडवून ठेवली आणि स्कीम काही झालं नाही. लोकात प्रचंड नाराजी, त्यामध्ये निवडणुकीमध्ये माझं डिपॉझिट केलं. पण काही लोक असे होते, मास्तर लढा, आपण लढून मिळू, सोडायचं नाही. मग त्या पद्धतीनं आम्ही परत लढा पुकारायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस युतीचं राज्याला मुख्यमंत्री झालं, त्याचे माझे अत्यंत प्रामाणिक संबंध होते. 5 वर्ष आम्ही एकत्रित बसलो, जसं तुम्ही बसलात तसं ते आणि मी असं 5 वर्ष बसलो. त्यांना ही सगळं हकीकत सांगितल्यावर मीटिंग लावली त्याने, 2 तासाची मीटिंग. सगळे IAS ऑफिसर आले होते आणि त्यात त्याने सांगितलं ही स्कीम ताबडतोब मंजूर करून दिल्लीला पाठव.